वाला अपनी बीवी होता भाई बापेला मापाची काय गरज आहे आणि म्हणते अरे कान्हा तुझ्या तांडूचा तांडूचा टोक कोणी कापला भाई टोक कापला ना तरी काम करायचं काम करून जाणार ते काय आहे काय अरे तो तांडूच आहे भाई काळी महिना दिसते कशी ती आठवण पाहता मशी अग मेले कोण तू रात तुला मरल तू कर्माने मरल पडेल तू दुशी सांगू या पोरीला जो तू मारी दवड्यावर कस सांगू या पोरीला जो तो मारील उड्यावर जो तो मारील उड्यावर भाई बापेला मापायची काय गरज आहे आणि म्हणते अरे कान्हा तुझ्या तांडूचा तांडूचा टोक कोणी कापला भाई टोक कापला ना तरी काम करायचं काम करून जाणार ते काय आहे काय अरे तो तांडूच आहे भाई आणि मला सांग भाई कान्हाचा तांडू हाताला लागेल काय कापायला आधी कापायच्या अगोदर हाताला लागेल की मोठं धर तू आधी लागेल काय आता त्याला काय देतोय बाई नीट लक्ष देऊ नये पाणी हे सुटलं तोंडाला माझ्या मात पाहून तुझा घातला मात पाहून तुझा घातला तुझं तो खोटार दांडू गर नवीन नवीन चाले लगेच आता लक्षात ठेवायचं नाही तो टोकदार दांडू गर तो काय मी आता जर मला खायचाच आहे तुझ्या हंडीवर वार करून आतमध्ये घालायचाच आहे टोकदार दांडू बाई तुझ्या मी गांडी घातला मला आतमध्ये बोट शिरा नाही दांडू घातला त्याला काहीतरी लागत नाही बाई माझा लाख करू नको अशी पाच लाख करू नको तू एक एक असे तुझ्या काठी काठी यांना 17 काठी देईल अशा आणि म्हणून त्या ठिकाणी ही मिली कशी आहे भागर काली हल्ली आहे तर ही पण मिली कशी आहे माहितीये काय हा बोलू काय माझ्या पप्पाने गणपती आणला पण ही दिसते कशी आणि म्हणून त्यासाठी लिहिलेलं घेतोय ही काळी महिना दिसते कशी अरे बाबा हा दुसरा आहे तो दुसरा दे मला ही काळी महिना दिसते कशी ते आठवण पाहता मशी निश्चिशी बशीरची फुगले कादी कादी ही काळी महिना दिसते कशी हे ती आठवण पाहता मशी अग मेले कोण तू रात तुला मरल तू कर्माने मरल पडेल तू मशी हा एवढा बारला नेमायचा काय आता मी घागरीचं वर्णन माझ्या पप्पाने गणपती हे पण बघलं ते काय म्हणायचे
आता घागरी लोणी वगैरे असायचं ते नुसतं सगळं उघडं ठेवायचं नाही. आपल्याकडे ना केळीचं पान म्हणा किंवा आपण जे काही करून येतो रणाबनात जे पाणी असतात किंवा तर ते वरती एकदम सील पॅक करतो आहे की नाही. सील पॅक आहे ना सील म्हणजे एकदम त्या म्हणतात ना भेंडीचं बदन म्हणा आपण एकदम पॅक करून टाकतो. पण हे सगळी एवढी कार्टून होते ना उघडतली ते बरोबर हा सील फुटून आहे ना वाटोला लावायचं आणि घागर बघाय गेली तर कशी काली कुलकुल घागरीच बरोबर नाही. आणि मग गवळण म्हणते सांगा हिचा होशील कोणी फोडला बरोबर ना ही घागर एवढी चांगली आहे सांगा हिचा होशील कोणी फोडला वरून दिसते गुलगुळी कुंभाराने एकदम फिनिशिंग काम केलेलं घागरीचं वरून दिसते गुलगुळी खाली काली कुलकुळी दिसते गुळगुळी खाली काली गुळगुळी सांग हिचा होशील कोणी फोडला सांग हिचा होशील कोणी फोडला जोडी जातात आणि म्हणून तुमचा मजेत मजा करून जाणार बघा. त्यावेळेला धान दिला रथाचे आपण सांभाळून चढतो पण त्यावेळेला चोरी करत असताना एकावरती एक थर लावून चढत असताना खालचं मरत असतात हा आपला वरती काढताय अरे तोल जाताय वरचा म्हणताय मधला पण तू पहिली खालची ती बधर ती बधर ती बधर ती बधर एवढाच मिनिंग आहे असंच म्हणतो ना आपण आपली कोकणी भाषा आहे. अरे ती खालची ती बधर एवढंच काही तुम्ही समजून जा काय म्हणायचंय तू सांगीन मला गावकीन मला बघू जीव तू लावतोस केवढा वर नाही खाली रंगान काली गेली कवरती नजर तुला प्रेमाने सांगतो मी पहिली खालची बदर तुला प्रेमाने सांगतो मी पहिली खालची बदर म्हणतात ना पण असं ते आले ते नवीन तुला तो मुकडा देऊन जातो गाण्याचा मुकडा आणि बाईचा मुकडा याच्यात सौंदर्य असं आहे की असू दे. आता गवळण खास सम घेतो हे सवाकडी दैवून आणल्यानंतर आता तुम्ही म्हणाल एवढे गवळले का तुमचे पै वसूल झाले पाहिजे कुठलं कुठलं आलेले चिपळून बसून इकडं सगळे कुठं खाली पट्टा राहिला नाही आणि म्हणून तुमचे पै आता तिने काय केलं मी धंदा करायचं असते आधी गण गवळण पण आपला मुकडा घेतला पैसे बसून दुसऱ्या बाजूला बोवा बोलला त्याच्यावर इकडे तिकडे बोलला एक नंबर खोटारी बाई शक्य तुम्ही बाय नवीन गवळणीचा मुकडा या ठिकाणी काही नवीन पूर्ण गायली नाही आता या ठिकाणी बघ गवळणी लागली होती तुला बोलले म्हणून मी ती दुसरी नवीन टाकली आणि वेगळी गवळण या ठिकाणी घेतली तुझ्या बरोबर त्याला हाताला माल लागला ना घरात चोरी करून आल्यानंतर मग सवड्यावरती यायचं
आणि मग काय एवढा आपल्याला माल हातात लागला मग गेलो पुण्या मध्ये जायचं. आपल्याला एकदा चोरी करून काकड्या केल्यानंतर हाताला एकदम काकड्या लागल्या की उड्या मारीत चाललं गे नाही तस हे उड्या मारीत जायचं. काय करायचं जात जमुना बाळ मोपण बघ लागता हाताला मार त्याला आणून सवण्यावर त्याला आणून सवण्यावर कस सांगू या पोरीला जुदू मारी दवड्यावर. काय चुकीचं आहे काय बघा. कस सांगू या पोरीला जुदू मारी दवड्यावर जो तो मारी उड्यावर कस सांगू या पोरीला जो तो मारी कस सांगू या पोरीला जो तो मारी अश्वत्थामाला मारलं
कृपाचार्य ने मारल का कृत परमानंद आण म्हणजे अन्य आण या शब्दाचा अन्य लगा काय म्हणतो आण म्हणजे अन्य एवढं फक्त मीनिंग मध्ये ठेवा अन्य कुणी मारली एवढं कृषी आहे मी फाट फाट घेते कृपाचार्य कृत परमकाश्वत्थामा कर्ण सचिन अग संग संग रात्रीची अग संग संग रात्रीची आण कुणी मारली तुझी अन्य कुणी मारली तुझी बरं ना अग संग संग रात्रीची ग आण आण म्हणजे अन्य रात्रीची ग अन्य कुणी मारली सगळं असा होतो भावार्थामध्ये आणि ऐकायला तुम्हाला पाहिजे आता म्हणतो कृपाचार्य कृत वर्म काश्वत्थामय कर्णदजी कृपाचार्य कृत वर्म काश्वत्थामय कर्णदजी अग संग संग रात्रीची गाण कुणी मारली तुझी संग संग रात्रीची मजा वाटते म्हणे की ते जळती ते जळती मला अटक कर की पुण्यात भरलय झाक होईल भाक अग लावलंय कुठे पळती ग घर नाही झाक होईल खाक आग लावत आहे कुठे पडती सारी झोपल्यावर खाली लावल्यावर खाली झोपल्यावर बघ लावल्यावर मजा वाटते म्हणे ही ते जलती खाली झोप सारी झोपल्यावर खाली लावल्यावर मजा वाटते म्हणे मजा वाटते पण वेगळ्या भावनेनं कसं म्हणतो बघा माझ्या पप्पाने गणपती आणला जव म्हणजे जेव्हा बग म्हणजे बघा म्हणून बक उभ्याने करता बघ म्हणत नाही मी बक उभ्याने करता म्हणजे बगडा उभ्याने जेव्हा करतो ना काय होत झाला म्हणे हा लोचर लोचा असा झाला झाला म्हणे हा लोचर मारून सुजलाय भोचर सुजला म्हणजे चांगल्या जगा भोस मारला सुचिन भोस मारला बघल्याने लोचा झाला मजरूना जन्माला आले ह्या चांगल्या जगात म्हणजे यमुनेच्या
चला बने ते ना या को टिके ले झाला मन हालो चर मारुन सुजले भोचर पया बगी तू काय कशी है आगे पशिवानी फुकले झाला मन हालो चर मारुन सुजले भोचर आला जन्माला मच्छिंद्र पाहुणा बक उभ्याने करता लवना बक उभ्याने करता लवना झाला मन हालो चर